मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणातून 380 पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. 4 ते 8 डझनच्या पेटीला 7,000 रुपयांपासून 12,000 रुपये भाव मिळाला आहे. 10 फेब्रुवारीपासून आवक वाढणार असून यावर्षी 4 महिने खवय्यांना मुबलक आंबे उपलब्ध होणार आहेत. कोकणात हापूसचे पीक चांगले आले आहे. मुंबई बाजार समितीमध्ये आवक वाढली आहे. 380 पेट्यांची आवक झाली असून त्यामध्ये देवगडवरून 250 पेट्या, रत्नागिरीमधून 80 आणि रायगडमधील बानकोट परिसरातून जवळपास 60 बॉक्सची आवक झाली आहे. नवीन वर्षाच्या अखेरीस नियमित आवक सुरू झाल्यामुळे बाजार समितीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. होलसेल मार्केटमध्ये 7 ते 12 डझन वजनाच्या पेटीला 7,000 रुपयांपासून 12,000 रुपये भाव मिळाला आहे. डझनचा भाव 1 ते 2,000 रुपये एवढा आहे. यावर्षी 10 फेब्रुवारीपासून कोकणातील हापूसची आवक वाढणार आहे. मे महिन्यापर्यंत 4 महिने खवय्यांना कोकणचा हापूस उपलब्ध होणार आहे. इतर राज्यांमधूनही आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे.